तर आशिष शेजारांनी जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। आमदारकीचा राजीनामा देणे आणि प्रत्यक्षात पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेले आरोप याचा काय संबंध आहे? आणि म्हणून चर्चगेटच्या गाडीमध्ये बसून मुलुंडचं स्टेशन आलं का विचारण्यासारखं आहे। जर ते निर्दोष आहेत तर त्यांनी त्यांची कायदेशीर बाजू लढावी। परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानात प्रत्येक निर्दोष व्यक्तीला आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्याची मुभा दिलेली आहे। मग जेव्हा निर्दोषत्व सिद्ध करता येत नसेल त्यावेळेला हे वेडे चाळे केले जातात। आणि त्यामुळे आमदारकीचा राजीनामा आणि याचा काही संबंध नाही आणि द्यायचं आहे तर द्या, ती जागाही आम्ही जिंकू देऊ। होय खरं आहे, गृहमंत्र्यांनी सामान्य महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मराठी कुटुंबाला त्याच्यावर कोणी आरोप प्रत्यारोप जबरदस्ती विनयभंग दादागिरी आणि मारहाण करू नये, केल्यास त्याला कायदेशीर बडगा आहे हे गृहमंत्र्यांनी दाखवलं आहे। आणि म्हणून गृहमंत्र्यांचं स्वागत आणि अभिनंदन आम्ही करतो। माझी चोरी पकडली गेली तर पकडणारा पोलीस जबाबदार, असं तालिबानी माणसाला वक्तव्य शोभणारं वक्तव्य हे जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस करते। तर जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणारी महिला भाजपची पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान ज्या घटनेनंतर महिलेनं जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाची तक्रार दाखल केली तो व्हिडिओ माध्यमांच्या हाती लागलाय। काल कळवा मुंब्रा पुलाचं उद्घाटन झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड बाहेर पडण्यासाठी निघाले, त्यावेळी वाटेत आलेल्या एका महिलेला त्यांनी बाजूला सारलं। मात्र जितेंद्र आव्हाडांनी ज्या पद्धतीनं बाजूला सारलं त्यावर महिलेनं आक्षेप घेत तक्रार दाखल केली आणि या तक्रारीनंतर आव्हाडांवर कलम 354 नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।